हॅलो हॅलो, नितीन नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठे आहे नितीन? 3 दिवस झाला फोन लावतोय, फोनच लागत नाही. आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये. काय झाडी काय हॉटेल के मध्ये आहे? काय झाडी काय परिवार काय हॉटेल आम्ही आमच्या गौरी गणपती समोर जो देखावा केलाय तो या वर्षीचा टॉपिक होता राजकीय विषय. कारण की या वर्षी राजकीय विषय खूप गाजला, तो म्हणजे शहाजीबाबू पाटलांचा. म्हणून आम्ही तीच थीम ठेवून शहाजीबाबू पाटलांचा देखावा आम्ही सादर केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकताय, आम्ही ज्या ठिकाणी शहाजीबापू पाटील व इतर 40 आमदार राहिले होते ते गुवाहाटीचं रॅडिसन ब्लू हॉटेल, आम्ही या ठिकाणी पूर्ण त्याचा एक डेमो तयार केलेला आहे मॉडेल. या ठिकाणी बघितलं तर हेलिपॅड आहे, सूरत गुवाहाटी एअर सर्व्हिस या नावाने इथे एक एअर फ्लाईट पण उभी आहे, ज्या एअर फ्लाईटमधून सगळे आमदार लोक आले होते. आणि या ठिकाणी जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर हे रिक्षा ठेवली आहे, ते पण त्या हेलिपॅडच्या बाजूला. कशामुळं तर ते शिंदे साहेबांचं एक जुन्या काळातली आठवण म्हणून आम्ही रिक्षा तिथं त्या ठिकाणी ठेवलेली आहे. या ठिकाणी शहाजीबापू पाटील जो त्यांचा डायलॉग गाजला होता, काय झाडी काय हॉटेल, त्यासाठी आम्ही शहाजीबापू पाटलांचा इथं खिडकीमध्ये एक फोटो दाखवलाय. त्यांनी ज्या शब्दामध्ये सांगितलं होतं, वर्णन केलं होतं निसर्गाचं, गुवाहाटीचं, त्या प्रकारे आम्ही इथं डोंगर दाखवलेले आहेत, छानसं एक हॉटेल दाखवलेलं आहे आणि खूप सारी झाडी दाखवलेली आहे. या ठिकाणी शहाजीबापू पाटलांचा एक फोटो पण लावलेला आहे, जिथे ते म्हणतात ओक्केमध्ये आहे सगळं, जो त्यांचा हा डायलॉग खूपच फेमस झाला होता. पुढं जर तुम्ही आलात तर या ठिकाणी आम्ही कामाख्या देवीचं मंदिर पण दाखवलेलं आहे, ज्या ठिकाणी सर्व 40-50 जे आमदार होते ते या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी गेले होते. तुम्ही जर इकडे बघितलं तर आमच्या घरातल्या जो लक्ष्मी आहेत ते सुगडावरती तयार केले जातात आणि ते आम्ही घरीच तयार करतो. त्याची पेंटिंग वगैरे सगळं आम्ही घरीच तयार करून त्याला सजावट वगैरे आम्ही सगळी घरीच तयार करतो. या ठिकाणी आलं त्या कालावधीमध्ये ज्या ज्या लोकांना जे जे शब्द वापरले होते ते आम्ही या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. मोदी साहेबांसाठी भारताचे पंतप्रधान, त्यांच्यासाठी महाशक्ती हा शब्द प्रयोग करण्यात आला होता. अमित शहांसाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी चट्टान या नावाने त्यांना संबोधित केलं होतं. किंगमेकर म्हणून देवेंद्र फडणवीस झाले आणि मुख्यमंत्री शेवटी शिंदेसाहेब झाले. या ठिकाणी खाली जर तुम्ही बघितलं तर हे आमचे बारशीचे आमदार आहेत राजाभाऊ राऊत. त्यांची यावर्षीची जे ज्या चिन्हावरती ते निवडून आलेत ते म्हणजे ट्रॅक्टर, त्यासाठी आम्ही त्यांना त्यांचा पूर्ण बॅनर हे ट्रॅक्टरमध्येच दाखवलेला आहे. अशा प्रकारे आम्ही गुवाहाटीचं पूर्ण वर्णन तुम्हाला दाखवलं आहे, कसं कसं आम्ही डेकोरेशन केलं आहे. धन्यवाद.